पडत्या काळात तुमच्याकडं भाजपचं तालुका अध्यक्षपद दिलं. सत्तर असताना तुम्ही 3 वर्षात तो काळ तुम्हाला कसा गेला आणि मावळाच्या जनतेसाठी तुम्ही 3 वर्षात काय प्रयत्न केले आणि आगामी येणाऱ्या 2024 इलेक्शन मध्ये निवडणुकीसाठी तुम्ही नोंदणीसाठी आग्रह पक्षाकडे धरणार का? माझ्या स्पष्टीकरणामध्ये आणि मनोबद्दल तुम्हाला आमच्या अशा अनेक कार्यकर्ते सोडवता येऊले पासून सगळ्या मंडळी पार्टीच्या दाबड्यातून काम केले. मी मुद्दाम तुम्हाला 4 प्रमुख आमच्या नेत्यांची नावं घेतली आणि अशा कार्यकर्त्यांमध्ये घडलेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. केवळ पार्टीची ज्या ज्यावेळी जबाबदारी आपल्याकडे येते आणि पार्टीची ज्यावेळी गरज असते त्यावेळी आपण धावून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून ह्या मी तुम्हाला आधीच उल्लेख केला की ह्या सगळ्या मंडळींनी 2019 इलेक्शनच्या घडामोडीनंतर मला त्या ठिकाणी आग्रहाने त्या ठिकाणी सांगितले. तुम्ही प्रश्न विचारला ते बरोबर आहे की मी 2019 तीव्र इच्छुक होतो. फॉर्म पण भरला होता पण ते एकदा आमच्याकडे पार्टीचा आदेश झाला की मग ह्या पार्टीच्या सगळ्या गोष्टींना कुठली उत्तरं नसतात. पार्टीचं प्रामाणिकपणे काम करणं हे माझं धोरण आहे. मी तुम्हाला मुद्दाम त्या ठिकाणी कर्तृभाऊ बिगडी पाटलांचा उल्लेख त्या ठिकाणी आधीच केलाय. केशवराव वाडेकर साहेब तुम्ही पाहिलं असेल पूर्वेळ त्यांच्यावरती काम केलं कार्यकर्ता आहे आणि तात्यांची मी जवळून पाहिलेलं काम आहे. मी जवळपास माझ्या माहितीमध्ये तात्यांबरोबर प्रवास पण केलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे नेत्यांकडनं हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे व्यक्तिगत संपर्क कार्यकर्त्यांचा आणि त्यातनं संघटनेचं काम हा ह्या सगळ्यांकडनं शिकलेला गुण आहे. आणि त्यामुळं दिगंबर दादा जरी आमदार नव्हते तरी त्यांनी जनतेमध्ये सगळ्या सुखदुःखांमध्ये उपस्थित राहत होते. आम्ही त्या प्रकारचे कार्यकर्ते आहोत. आता आमच्या अनेक मंडळी तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कुठं दिसणार नाही की इकडे गेला का तिकडे गेला. पार्टीने बोलवलं आज सगळे उपस्थित आहे. संघटनेला मानणारे कार्यकर्ते अध्यक्ष जो पार्टीचा आहे तो हा पार्टीचा आमचा प्रमुख आहे. म्हणजे आपण वरती जे पी नड्डा साहेब बघितला असतील चंद्रशेखर बावनकुळे बघितले असतील त्यावेळी जो आमचा अध्यक्ष असतो त्याच्या नेतृत्व आम्ही काम करतो. आणि त्यामुळं या सगळ्या घटनांना आमच्याकडे पद असो किंवा नसो संघटनेचं जे जे काम सांगतो ते पाठवायचं आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी करतो. आणि त्याचं वय तो बघत नाही. माझं 70 आहे 80 आपली सांगताना बघू आता काय झालं ते आता या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या कार्यकर्त्यांच्या आम्ही पाहतोय आणि त्यांचं त्याग तपस्या बलिदान याच्यावरती भारतीय जनता पार्टी आधीपर्यंत आलेली आहे. तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टी जिंगल केली जायची 84 साली 2 खासदार होते. आज भारतीय जनता पार्टीचे 300 पेक्षा जास्त खासदार आहे आणि आता आमचा संकल्प आहे की आम्हाला 400 खासदार निवडून आणायचे. आमच्याकडे कार्यकर्त्यांना पद असं अगर बसो आम्ही ताकदीने काम करणार. आणि राहिला प्रश्न विधानसभा उमेदवारी कार्यकर्ते ठरवतील नागरिक ठरव तो रेटावरती जातो आणि त्यामुळे जी पार्टी निर्णय देईल सगळ्या गोष्टी आमची तयारी आहे. आप्पा पण विजय सरांनी जो प्रश्न विचारला त्यानंतर मी पुन्हा स्पेसिफिकली विचारेल की तुम्ही फॉर्म भरला होता तर 2024 तुम्ही तिकिटासाठी आग्रह धरणार आहात का हो किंवा नाही? मला तुम्हाला एक सांगायचं मी त्याचं उत्तर पण सांगितलं तुम्हाला. जनतेचा जो रेटा येईल त्यावरती पक्ष श्रेष्ठी निर्णय घेत असते. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो 2019 पार्टीचा अध्यक्ष मी झालो आणि अध्यक्षाची जबाबदारी असते सर्व न्याय द्यायचं. संघटनेने उद्या सांगितलं तुम्हाला आता इथे लढायचंय आम्ही लढणार. संघटनेने सांगितलं आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं तुम्ही थांबायचं आम्ही थांबणार. पार्टीचं काम प्रामाणिकपणे करणं हे आमचं ध्येय.